आणि तो म्हणजे पद दलितांना करणं आणि खरं जगाला प्रेम अर्पण करणं या ठिकाणी महाराज विराजमान झालेले आहेत पुन्हा एकदा मी प्रवीणा कन्नडकर अमरीश महाराज या ठिकाणी त्यांचा सन्मान करतायत सत्कार करतायत आपण अमरीश महाराजांसाठी एकदा छानशा टाळ्या वाजवूया यजमानपद काय असतं हे त्यांच्याकडनं आपण बघूया बघतोय कारण प्रत्येकाचं इतकं आदराने ते स्वागत करत असतात त्यांना सन्मान देत असतात या तीन चार दिवसात मी भक्ती आहे आलेल्या प्रत्येकांचा आदर सत्कार ते करत असतात धन्यवाद गुरुजी आणि पुढील सूत्र मी बाबरेकर गुरुजींकडे सुपूर्त करते जय जगदंब वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामभिमङ्गलानां च कर्तारौ वन्दे वाणीविनायकौ भवानी शङ्करौ वन्दे विश्वासरूपिणौ न पश्यंती सिद्धा स्वाथस्तमीर गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेदा तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कारमाधा माधा धावधावरे दयाला सच्चिदानन्दा विष्मङ्गला तुझिया कृपेचा च सोहला दाखबीमद सोडबीयधर्महाति च स्वाधीनकरी धर्माचा े तुजा पाया वियोग नहि ज्ञानप्रकाशबुद्धिसी भक्ति उल्लास अंतरासी यमदमडागदेहासी देहासी वा वयं माझि वैखरी वसावे धर्मकीर्तन करावे प्रवचने साहित्यरंगावे सभे माजे मितो अज्ञानी जडजीव वक्तृत्वाची नेने सोय माझानन्तरिता भाव कळो सकला जरी विषयात्यन्तगहन ज्ञानेश्वरे केला सुगम परिसद्गुरुकृपे वीण बुद्धिगुण्ढे आता च वरदान लागून जेने आ जनता जनार्दन तो शेला आता श्रोत्यांची विनवणी करीतसे डोई ठेवो निचरणी मी बालक तुम्हाला गुणी सांभाळावे आता द्यावे जे अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन कृपा करोनी सावधान ेदेवा महायोगपीठे तटे भीमरध्या वरं पुण्डरिकाय दातुं मुनिन्द्रै समागत्य तिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुण्डलीकवरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज योगीराज महाराज की जय रेणुका माता की जय बुद्धिदाता श्री गणेश परमपूजनीय पूर्णवादाचार्य डॉक्टर पारनेरकर महाराज परमपूजनीय योगीराज स्वामी महाराजांच्या चरणी सादर साष्टांग दंडवत घालून परमपूजनी आप्पा महाराज परमपूजनीय नाना महाराजांचं अंतःकरणपूर्वक स्मरण करत साऱ्या देवदेवता ग्रहगोलादी तारे आणि निमित्ताने उपस्थित असणाऱ्या साऱ्या ब्रह्मवृंदाला नम्रपूर्वक आवाहन करत विनम्र प्राण्यांनी वंदन करत आज या चरित्राच्या चिंतनाला आपण पुनश्च प्रारंभ करत आहोत चरित्र वाचून काढायला अवघड असतात वाचून समजायला अवघड असतात कारण वाचलेलं हृदयस्थ होतं असं नाही आहे कारण बऱ्याच वेळेला वाचनामध्ये इंद्रिय आपली साथ सोडत असतात म्हणून मी काल आपल्याला सांगितले की ऐकायचं असेल श्रवण करायचं असेल तर श्रवण हा असा विषय की हळूहळू इंद्रिय एकत्रित व्हायला लागतात काही वेळा ती बुद्ध्या एकत्रित करावी लागतात तर काही वेळा ती एकत्रित होतात आणि म्हणून ऐकणं ही क्रिया स्वतंत्र नाही आहे ज्ञानेंद्रियाने ऐकावं लागतं आणि आपल्याला थोडंसं अवघड जातं ऐकताना डोळे एकीकडे जातात रसना एकीकडे जाते कोण कुणीकडे जातं माहीत नाही एका कामामध्ये आपल्याला इतर इंद्रिय आणता येत नाहीत आपण सहसा बोलीभाषेत त्याला लक्ष ठेवणं असं म्हणतो जेवताना सुद्धा आपलं लक्ष जेवणात कधी असत नाही झोपताना सुद्धा आपलं लक्ष मनाकडे कधी असत नाही आणि म्हणून पटकन झोप लागत नाही केव्हा झोप लागली कळत नाही आणि केव्हा जाग आली ते तर मुळीच कळत नाही कोणी सांगावं की त्याला कोणत्या क्षणी झोप लागली आणि कोणत्या क्षणी जाग आली आणि म्हणून योगा योगाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर श्रवण या क्रियेमध्ये योगाच्या साऱ्या क्रिया येतात आणि म्हणून भारतीयांचा विश्वास भारतीयांची नितांत श्रद्धा ज्याला म्हणता येईल ती श्रवण परमार्थावरती आहे आणि म्हणून भारतीयांचं सारं वाङ्मय हे वार्तिक वाङ्मय शिष्य गुरुला जाऊन विचारणार ऋषी सुतांना प्रश्न विचारणार आपल्याला सुत ही संकल्पना असली पाहिजे माहिती असली पाहिजे सुत हा समाजातला कोणता वर्ग हे आपल्याला माहिती असला पाहिजे आणि सुतांनी उपदेश करावा आणि शौनकादी ऋषींसारख्या श्रेष्ठ ऋषींनी त्याचं श्रवण करावं कशासाठी हा जा सारा विषय आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की लहानांचं ऐकून घ्यायचं असतं आणि मोठ्यांचं ऐकायचं असतं ऐकून घेणं ही क्रिया फार वेगळी आहे आणि ऐकणं ही क्रिया फार वेगळी आहे आज ज्या मराठीचा आपल्याला कंटाळा आलेला आहे ना तीच मराठी हे विषद करून सांगू शकते अमृता ते पैजा जिंके प्रसंगी संस्कृतच्या बरोबरीनी पावलं जिची पडतात आई मावशीचं नातं जिच्यामध्ये संस्कृत ही जर आई असेल तर मराठी मावशी आहे माय मरो मावशी उरो आणि म्हणून शब्दांकडे जर लक्ष ठेवलं तर अक्षरांचं प्रेम निर्माण होत आणि अक्षर मार्ग प्रशस्त करतात अक्षर म्हणजे ते की जे कधीही लयाला जात नाही ते क्षर नाहीये आणि याकरता काल मी आपल्याला एक कथा सांगायला सुरुवात केली होती आणि काल मी आपल्याला म्हटले होते की त्या कथेपासून आपण पुढे जाऊ परंपरा कशा चालतात चा पिढ्या कशा चा पुढे जातात प्रत्येक पिढीला आपल्या मागच्या पिढीची प्रगती करायची असते प्रत्येक पिढीवर ही जबाबदारी आहे मागच्यानी मार्ग प्रशस्त करायचा पुढच्याचा आणि पुढच्यानी प्रगती करायची आधी मागच्याची आपला पिता या जगामध्ये प्रतिष्ठित झाल्यानंतरच पुत्र प्रतिष्ठित होतो कोणतंही पुराण काढून पा कोणतंही वाङ्मय काढून पा कोणताही वेद वा उपनिषदांचा एखादा भाग वाचा प्रत्येकाने आधी मागच्याचा मार्ग आणि म्हणून येथ वडील जे जे म्हणती यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जनहा आमच्या इथे धर्माची व्याख्या सोपी करून टाकली अरे तुला जर मोठ्यांचं ऐकता आलं ना तर तू धार्मिक आहेस किती सोपी व्याख्या आहे आपण धार्मिकतेला काय म्हणायला लागलो पूजा करणं कीर्तन करणं भजन पूजन कीर्तन वंदन पण मुख्य क्रिया सोडून देतो आपण आपल्या आधीच्या पिढीने काय सांगितलं हे ऐकत नाही पण जे ऐकतात आणि म्हणून या दोन्ही अर्थाने म्हणून मी आपल्याला म्हटलं की चरित्रामध्ये जर काही विषय महत्वाचा असेल तर पिता पुत्र प्रतिष्ठा आहे आज आपण ज्या परंपरेच्या छत्रछायेखाली चा इथे उपस्थित आहोत ही परंपरा ही पिता पुत्राचा निश्चय करणारी परंपरा आहे आणि म्हणून मी काल आपल्याला हेही सांगितलं की व्रतबंधवा उपनयन म्हणजे पिता आणि पुत्राच्या संबंधाची निश्चिती आहे आणि असा संबंध की जो देवालाही दुर्लभ आहे को देवाला कोणी सांगा बरं तुम्ही देव आता एकट्या आहेत आणि म्हणून आपल्यामध्ये येतात आपण का मंदिरामध्ये सारखे जात नाहीत चोवीस तास मंदिरात जाऊन का बसत नाहीत कारण तिथे आपल्या घरातली माणसं नसतात म्हणून माणसाला हॉस्पिटलमध्ये का नाही राहा वाटत नाही हो तिथं सगळं होतं सेवा करणारे होते सगळे होते पण नाते कोणतेच नव्हते घरातलं कोणीच नव्हतं ज्याला आयसीयू म्हणतात ना म्हणजे एकटं राहण्याची जागा त्याला म्हणतात आय देवाला ते एकटेपण आहे आणि म्हणून देवता धावत येतात आणि याच्याकरता ये ज्याला ऐकता आलं म्हणून मी आपल्याला म्हटलं की पित्याला प्रतिष्ठित करावं लागतं मुलाचा धर्म आहे पिता प्रगतीपर राहतो याचा अर्थ काय हो पिता प्रतिष्ठित होतो पिता कसा का असे ना कसा पिता होता माहित नाही किती दुर्गुणी असू द्या किती अवगुणी असू द्या आपल्या वडिलांची चूक काढण्याचा अधिकार मुलांना नसतो पत्नीला पतीची चूक काढायचा अधिकार नाही आहे आता दिवसभरात पंचवीस वेळा आपण म्हणत असू हे कुठं चुकलेत तो विषय निराळा आहे आणि त्याच्यामुळं चरित्र कळत नाही कारण आचरण सुटलं की चरित्र सुटलं आणि त्यामुळे ते काल मी ज्याला प्रारंभ केला होता की सावकार असणारा माणूस यवन सावकार एका गावामधला आणि अतिशय कुप्रसिद्ध होता अनेकांचे संसार मोडून त्यांनी त्याच्या पैशाची वसुली केली होती जगात कोणीच त्याला चांगलं म्हणत नव्हतं पण जसजसं आयुष्याचा उत्तरार्ध आला आता प्रत्येकालाच एक मनामध्ये इच्छा असते की मला लोकांनी चांगलं म्हणावं तो चांगला आहे का नाही ते पण मला चांगलं म्हणावं आणि तसं या यवन सावकारालाही वाटत होतं की मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं आणि अगदी शेवटच्या समयी त्यांनी आपल्या मुलाला बोलावलं आणि मुलाला सांगितले बघ तुझ्याकरता पैसा प्रॉपर्टी सार काही झालं आपल्याला म्हणता येईल हे मी भरपूर ठेवलंय तुला कमवायची गरज नाही तुझ्या सात पिढ्या बसून खातील एवढं आहे पण म्हणलं माझी एक इच्छा तुला पूर्ण करावं लागेल पा वडील आपल्या मुलाला सांगतात त्या मुलाचं नाव आहे अब्दुल अरे अब्दुल्ला असं काहीतरी कर की जेणेकरून हा हे जग मी मेल्यावर का होईना मला चांगलं म्हणेल आता अब्दुल्लाला आपल्या बापाचं सारं चरित्र माहिती आहे याला कोण चांगलं म्हणणार ज्याला जिवंत कोणी कोणी चांगलं म्हणलं नाही त्याला मेल्यावर कोण चांगलं म्हणणार बरं झालं म्हणतील पीडा गेली अवघड असं आव्हान त्या मुलापुढे होतं पण वडिलांचे प्राण जात नव्हते आणि म्हणून त्यांनी वडिलांचा हात हातात घेतला आणि वडिलांना सांगितलं की मी नक्की असं करेन की जेणेकरून हे जग तुम्हाला चांगलं म्हणेल वडिलांनी जगाचा निरोप घेतला वडील जगातून गेले आणि या अब्दुल्ला रात्र दिवस एक प्रश्न छाळायला लागला आणि तो प्रश्न मोठा गहन होता की मी असं काय करू की जेणेकरून माझ्या वडिलांना लोक चांगलं म्हणतील दान दिलं तर कोणी घेईना जेव घातलं तर कोणी जेवेना ते म्हणायचे नाही नाही हा पापी सावकार होता याच्याकडत आम्हाला नको त्याच्यामुळे सारे मार्ग खुंटले की काय केल्यास आपल्या वडिलांना जगातले लोक चांगले म्हणतील पण अब्दुल्ला हुशार होता मी आपल्याला म्हटलं की पितृ चतुर हा मुलाला असं काम सांगा की जेणेकरून मुलगा चतुर झाला पाहिजे पाया या कथेला कथा छोटी आहे पण कथेला बहुआयामी कथा आहे आपण मुलांना कामं सांगतो मुलं ऐकत नाहीत का नाही ऐकतो आपण आपल्या वडिलांचं कसं ऐकत होतो आणि आपली मुलं आपलं काय ऐकत नाहीत मुलं ऐकत नाही म्हणून आपण आपली जबाबदारी झटकून मोकळी होतो शिक्षक मोकळा आहे कारण सांगतो विद्यार्थी ऐकत नाही सरकार मोकळय का नागरिक ऐकत नाही वडील मोकळे मुलगा ऐकत नाही पण का ऐकत नाही ह्याला ऐकायला कसा लावेन आणि म्हणून बाप तो असतो की जो मुलाला काम कसं सांगायचं ऐकून कसं घ्यायचं मुलाकडून हे ज्या बापाला कळलंय ना तो बाप आणि म्हणून मरताना मुलाला काम सांगितलं जन्मभर सांगितलं नाही आणि असं काम सांगितलं की जेणेकरून मुलगा हुशार झाला आणि म्हणून मुलांना काम सांगायच्या आधी मुलांना जबाबदारी शिकवता आली पाहिजे त्यांना जबाबदारी शिकवा ते कामं आपोआप करतात पण त्यांना जबाबदारी कळली नाही तर ते ऐकत नाहीत माणूस अवज्ञा केव्हा करतो जेव्हा त्याला जबाबदारी कळत नाही कन्येला जबाबदारी शिकवता आली पाहिजे हे वडिलांचं काम आहे आईचं काम नाही आहे मुलीला जबाबदारी मुलीला वा मुलाला ज्याला म्हणतात जबाबदारी शिकवणं हे आईचं काम नाही आहे जबाबदारी शिकवतो तो बापच असतो बघत आणि म्हणून आई संसारामध्ये वागायला मोकळी आहे पण बापाला वागायला मोकळी नाही आहे बाप चारी बाजूनी बंधनामध्ये आणि आई चारी बाजूनी मुक्त आहे आई आईने अजून कोणत्या स्वातंत्र्याची अपेक्षा करावी हो कोणत्याही आईने सांगावं ती स्वतंत्र नाही आहे का घरामध्ये आज कोणती मुक्ती दिला पाहिजे आज आमचं अजून एक दुर्दैव झालंय थोडं कठोरपणाने बोलावं लागतं कारण हे व्यासपीठ नम्रतेचं परम नम्रतेची परवानगी देत नाही माणसं शहाणी करायची असतील तर वाणीचे बाण वागबाण ज्याला म्हणतात ना ते थोडे सोडावे लागतात शास्त्र कठोर आहे नीती मऊ आहे फार नीती मृदू असते पण शास्त्र कठोर आहे आणि म्हणून मुलाला सांगितलं की ऐसी करनी, करणी असं काहीतरी कर बाबा की जेणेकरून मला चांगलं म्हणतील मुलांनी सगळं करून पाहिलं आणि मुलाला मार्ग सापडला मुलगा म्हटला आपल्या बापाचा उद्धार करून टाकू आणि काही दिवसानंतर गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडायला लागली गावातल्या कब्रस्तानातले मुदे रात्रीचे कोणीतरी उखडून टाकायचा आणि गावामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं दिवसभरामध्ये एखादा मुर्दा आणून तिथे गाडला की कोणी ना कोणीतरी तो मुर्दा उखडून टाकायचा रात्री मुर्दे ते मुर्दे बाहेर यायचे गावात दहशत झाली पण गावामध्ये काही मंडळी होती जी धाडसी होती ते म्हणले अचानकच गावात असं का व्हायला लागलं रात्रीतून का घडतं आणि म्हणून या सगळ्यांनी एक दिवस त्या कब्रस्तानमध्ये पहारा दिला आता इथे कळल यवनाची कथाच का सांगावी लागते कारण आणि ते गडे मुडदे ज्याला म्हणतात ते जे उखडून पडायचे हे कोण करतो उद्योग हे पाहण्यासाठी गावातले काही धाडसी तरुण एकत्रित आले रात्रीचे जाऊन त्या कब्रस्तानमध्ये बसले आणि एक ताजा तवाना मुडदा ज्याला म्हणतात आणून जो गाडला होता ना त्याची रखवाली करायला लागले इतक्यात मध्यरात्री कोणीतरी अंगावरती घोंगडं घेऊन एक जण आला आणि त्यांनी तो मुडदा उकरायला सुरुवात केली जे तरुण आजूबाजूला बसले होते त्यांनी झडप घातली आणि एका क्षणात त्याचं ओंगडो ओढलं त्याला पकडलं आणि त्याचा चेहरा उजेडामध्ये आणला तर कळलं की अब्दुलला गडे मुडदे उखाडतो आणि एक साथ सारे ग्रामस्थ ओरडले अरे अब्दुल भला था तेरा बाप जो को चैन सोने दिया करतात त्यांनी गावकऱ्यांना लोटांगण घातलं आणि तो म्हणला बस आज बापाच्या ऋणातून मोकळा झालो कारण कोणीतरी माझ्या वडिलांना बल म्हटलं काय पिता पुत्र संबंध आहे मुलगा कशासाठी लागतो कारण मी माझ्या जन्मात प्रतिष्ठित होईन मला माहित नाही कारण प्रत्येक व्यक्ती भोवती देवाच्या भोवतीचा आहे नाही पणाचा वाद आहे ना आस्ती नास्तीचा वाद जर देवाच्या भोवती आहे तर माणसाच्या भोवती चांगल्या चा वाद है। वाईट वाद आहे याला चांगलं म्हणावं का याला वाईट म्हणावं हा चांगला आहे का हा वाईट आहे कोणी याला चांगलं म्हणतं कोणी याला वाईट म्हणत घरामध्ये चांगलं म्हटलं तर जगातले वाईट म्हणतात आणि जगातले चांगलं म्हणत असतील तर घरात वाईट म्हणतात नक्की कळत नाही हा वाईट आहे का चांगला आहे पण मृत्यूनंतर याला उद्धार म्हणतात याला म्हणतात आपल्या पित्याचा उद्धार केला आपल्या पित्याची प्रतिष्ठा केली असा वागेन की वागे लोकांनी माझ्या वडिलांचं नाव काढलं पाहिजे मला पाहून माझ्या वडिलांची आठवण जगाला आली पाहिजे येत तो पुत्र आहे जो पुत्र आपल्या पित्याची प्रतिष्ठा करतो आणि गंगाधराच्या आयुष्यातला असा हा प्रसंग ज्या वेळेला घडला म्हणून अंधकार आला ओम भटांना कळेना की आपली आता आपल्या या घराण्याची प्रतिष्ठा कशी राहणार बरं पुत्र तर गेला पण निर्वंशाचा शाप आला एक लक्षात ठेवलं पाहिजे की सांसारिक अडचणी कोणाला नाही तो प्रत्येकाला आहेत एवढा कठीण प्रसंग येऊन जातो कधी कधी की आपल्याला आपल्या संसारातल्या साध्या गोष्टीसाठी लवकर मार्ग सापडत नाही पण एक विसरता कामा आहे की कठीण आणि कठोर असलेल्या प्रपंचातूनच परमार्थ फुलत जातो आणि म्हणून सुख पाहता पाडे दुःख पर्वता एवढे हा प्रपंच आहे दुःख पर्वता एवढे हा प्रपंच आणि सुख जवा पाड़े, हा परमार्थ आणि म्हणून कठोर असणारा प्रपंच स्वीकार प्रपंच आणि संसारात थोडा फरक आहे आपण प्रपंच करतो का संसार करतो याचा निर्णय आधी झाला पाहिजे आपण प्रापंचिक आहोत का, का आपण सांसारिक आहोत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रपंचामध्ये माणूस लवकर थकतो आणि संसारात तो कधीच थकत नाही क्रिया दोन्ही एकच आहेत आपल्या संसारामध्ये जर आपण थकायला लागलो तर समजा जो होतोय तो प्रपंच आहे प्रपंचातून गती नाही आहे गती संसारातून आहे म्हणून समशब्द आला म्हणून जसा सरस्वती शब्दामध्ये सचा प्रयोग होतो तसा संसारामध्ये देखील समचा प्रयोग होतो जिथे गती आहे पण गती कुंटली तर तो झाला प्रपंच ज्याला आपल्या संसारात पुढचे दिवस पाहता येतात पाच आणि दहा वर्षाच्या मुलाकडे पाहून वैतागू नका हल्ली भारी तक्रारी होतात नाही ओ काय अर्थात आता शाळा देखील हुशार झाल्या आहेत के जीला ज्युनियर के जी सिनियर के जी वगैरे वगैरे जे काय आहे आता पहिली दुसरी मला वाटतं राहिले की नाही मला माहीत नाही कारण माझा शाळेशी संबंध नाही आहेत आता मुलांचे मुलं शाळेत जातील तेव्हाच कळेल मला पण त्याच्यामुळे जोपर्यंत के जी ज्युनियर के जी आहे ना तोपर्यंत पर्सेंटेजही भरपूर असतं मुलांचं आणि आई वडिलांना वाटतं आपलं लेकरू फारच हुशार आहे पण जसं पाचवी सातवी दहावीला येतं मग कळायला लागतं की आपल्या मुलाचे निश्चित गुणधर्म काय आहेत मग पर्सेंटेज कमी होत जातं आणि मग असं वाटायला लागतं की आपला मुलगा आता काही अभ्यास करत नाही आपला मुलगा काही अभ्यास करत नाही नाही मुलगा तसाच आहे तो अभ्यासच करत नाही मुळामध्ये पण अगोदर मास्तर मार्क देत होता आता देत नाही कारण के जीची आणि ज्युनियर के जीची जबाबदारी त्या शिक्षिकेवर असते तिला रिझल्ट द्यायचा असतो त्याच्यामुळे माझ्या वर्गातले मुलं किती हुशार मग शंभरपैकी पैकी नव्वद दिले तरी ते तिला कोणी विचारत नाही सगळ्यात अवहेलना म्हटली तर ती शिक्षणाची आहे सगळ्यात अवहेलना आहे आणि म्हणून तो मुलगा नक्की काय काय शिकतोय त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे त्याचं ग्रास्पिंग किती आहे तो किती समजतो आणि म्हणून कधीही पाच आणि दहा वर्षाच्या मुलाकडे पाहून त्याच्या बुद्धीची पत ठरवू नका आणि दहावी झाल्याबरोबर त्याचे ॲप्टिट्यूड टेस्टही घेऊ नका त्याच्या बुद्धीला एक्सप्लॉइट करू नका त्याला काउन्सलरकडे नेऊ नका तुम्हाला काउन्सिलचा काउन्सिलिंगचा प्रकार माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण काउन्सिलिंग करणं याचा अर्थ त्या मुलाची मानसिकता एक्सप्लॉइट करणं आणि म्हणून एक्सपर्ट काउन्सिलर बसलेले आहेत त्यांचे क्वेश्चन आहे एकदा बघा तुम्ही मुलं कसे एक्सप्लॉइट होतात त्याच्यामध्ये आपला निर्णय कसा मुलांवर लादला जातो आपल्याला थोडेसे विषय बारकाईने तपासले पाहिजेत आणि त्याच्यामुळे आई आणि वडील यांचं महत्व न बाळगणारी पिढी जन्माला येते आई वडिलांचं महत्व नाही म्हणून शिक्षकाचं महत्व नाही शिक्षकाचं महत्व नाही म्हणून गुरुचं महत्व नाही आणि कुणाचंच महत्व नाही म्हणून स्वतःचं महत्व नाही मला पूत समाचार आहेत कसेही वागतात जबाबदारी समजू शकत नाहीत पेलणं तर फार दूरची गोष्ट आहे आणि म्हणून भारतीय लोकशाहीला मतदाता व्यवस्थित मिळत नाही आणि म्हणून सरकार गडगडत कुणाला मत द्यावं हिंदुत्ववाद्यांना मत द्यावं का अहिंद अहिंदूंना मत द्यावं राम मंदिराचा आग्रह धराबागा धरू नये कोण चर्चा करणार ह्याची योग्य अयोग्यतेचा निर्णय होत नाही आणि म्हणून मोठा गण आणि गंभीर प्रश्न निर्माण झालाय ओम भटांच्या पुढे निर्माण झालाय की मुलगा तर असला पाहिजे वंश तो पुढे चालला पाहिजे आणि थोडा तितका नाही हो दोन ते तीन शतकाचा कालावधी उलटून गेला घरामध्ये पाळणा हल्ला नाही दरवेळेला दत्तक पुत्रावरती भागवावं लागलं तेवढा अवघड विषय पुत्र निर्मिती हा विषय काय असतो आपल्याला जी कल्पना असली पाहिजे पुत्र निर्मिती म्हणजे भारतीय परंपरेचा ज्याला अभ्यास आहे एकीकडे आमची भारतीय परंपरा असं सांगते की मुलगा जन्माला घालायचा असेल तर ती आईची इच्छा आहे आई जे ठरवेल ते अपत्य जन्माला येईल आईने ठरवलं मुलीला जन्म द्यायचा मुलगी जन्माला येईल आईनी ठरवलं मुलगा जन्माला घालायचा मुलगा जन्माला येईल नुसती जन्माला घालणारी मशीन म्हणजे आई नाहीये आईचा संकल्प असतो की कोण असला पाहिजे आज अनेक प्रकार आमच्याकडे अनेक विवाहामधले मधले संस्कार आम्हाला कितीतरी माहिती नाही आहेत कितीतरी लुप्त झालेत आणि आता तर विवाह नावाचा संस्कार आहे हेच मुळात माहीत नाही आहे त्याला ऋतुशांती असं म्हणतात आपल्याला हे कळत नाही ती कन्या आपल्या पतीकडे जाते आणि त्याला सांगते बघ मी माझं सारं तुला अर्पण करून टाकते पण तुझ्यासारखा मुलगा मला झाला पाहिजे शब्द काय बघा तुम्ही तुझ्यासारखा मुलगा आणि नंतर मुलाला काय सांगते कुणासारखाही हो बाबा पण यांच्यासारखा होऊ नको कन्या व्हावी कशी व्हावी नाही वडिलांसारखी पुत्र व्हावा वडिलांसारखा कन्या झाली तर पित्याला पित्याला जास्त सजग व्हावं लागतं आणि पुत्र झालं तर आईला शहाणं व्हावं लागतं आणि म्हणून आम्हालाही नकोय आम्हाला लग्न पाहिजे विवाह पाहिजे पण ही जबाबदारी नकोय मग आम्हीच शहाणे नाहीत आमचे मुलं कसे शहाणे होतील आणि म्हणून असे कार्यक्रम घडवावे लागतात ज्याच्यात माणसं शहाणी करायची असतात शहाणी शिकायचं असेल तर जग पडलंय पण शहाणं व्हायचं असेल तर मंदिरातच यावं लागतं मंदिराशिवाय माणसं शहाणी होत नाही आणि म्हणून आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शहाणी माणसं जास्त आहेत नको तेवढी बुद्धिमान आहेत पण मी काल आपल्याला उथळ बुद्धीची आहेत शहाणपणाला मनाचं गांभीर्य लागत आणि म्हणून मोठा प्रश्न पडला खरं तर विषय सोडून देता आला असता पण दोनशे तीनशे वर्षाचा कालावधी निघून गेलाय म्हटलं शक्य पंधराशेची इसवीतन पंधराशे मधली जर ही घटना असेल तर कमीत कमी, कमी सतराशे अठराशे उजाडलं दत्तक विधानावरती पिढ्या चालत होत्या आणि त्याच्यानंतर ज्यांचा जन्म झाला लक्ष्मणराव त्यांचं नाव आणि मोठा गांभीर्याने त्यांनी विचार केला राधाई त्यांची पत्नी आहे नावच राधाई आहे आणि दोघांनी विचार केला की काय केल्यास आपल्याला पुत्र जन्माला घालता येईल एवढी बोचणी होती की आपल्याला मुलगा नाही आधी आम्हाला मुलगा व्हाव वाटतं पण कशासाठी वावा वाटतो ते नाही सांगतायत कोणाच्या इच्छेने घरामध्ये अपत्य जन्माला येतं हेही आम्हाला कळत नाही आणि म्हणून मी आपल्याला नेहमी सांगत असतो सगळ्यात पहिल्यांदा संसारामध्ये आणि म्हणून मी काल आपल्याला याही रहस्याचं उत्तर दिलं की पुढे कोण चालतं सप्तपदी पत्नी पुढे चालते आता मुली म्हणतील आम्ही बिलकुल पुढे नवऱ्यालाच करू आम्ही कारण नवऱ्याच्या पुढे जर बायकोला चालायचं चा असेल आज संसारात पुढे चालायला कोणीच तयार नाही आहे हा एकमेकांना ढकलायला जरूर तयार आहेत जबाबदारी चेंडू सारखी झाली आहे संसारामध्ये हा याच्यावर ढकलतो तो त्याच्यावर ढकलतो लग्नाला पन्नास वर्ष झाल्यानंतर सुद्धा नवरा बायकोचा संवाद असतो उगीच तुमच्याशी लग्न केलं शिक्षणाचं महत्त्व राहिलं नाही कारण आम्ही मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवलं नाही आम्ही त्यांना गुणांचं महत्त्व पटवलं मार्क्स शाळेत जागो नको जो बाबा तुला मार्क चांगले मिळाले की झालं त्याचा संसाराचं झालं चांगल्यातला चांगला जावई मिळाला संपला विषय तो जावई कसा का असे ना आणि चांगल्यातला चांगला म्हणजे भरपूर की उद्या आपल्यालाही जाऊन त्याच्या घरी राहता आलं पाहिजे जावई नवकोट नारायण जर असला तर आपला दरिद्री नारायण झाकला जातो केवढा स्वार्थी विचार झाला हो आज नारायला प्रपंच न घडतो प संसार जयाचे इह धड नाही तयाचे परत्र पुसती काय आणि तरी आम्ही देवदेव करतो किती पिढ्यामध्ये गेल्या निर्वंशाचा शाप भोगावा लागला पण घरामध्ये शहाणी स्त्री आली या चरित्रामध्ये जर कोणी शहाणा असेल पूजनीय असेल वंदनीय असेल मला जे कळलं मला जे भावलं त्या राधाहीच आणि त्यांनी अश्वत्थाची उपासना सुरू केली आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली अहो जर अश्वत्थाला प्रदक्षिणा घातली तर ज्ञानेश्वर जन्माला येऊ शकतात निवृत्तीनाथ जन्माला येऊ शकतात आज आपण घालतो का प्रदक्षिणा आपल्या अहो घरातच लावू नका म्हणून सुरुवात आहे मग कोणीतरी सांगतं मग शोधाशोध सुरू होती नाही त्या अश्वत्थाच्या झाडाला जर संध्याकाळी दिवा लावला तर लक्ष्मी घरात येते आणि आम्हाला तिचीच गरज जास्त आहे यांचा पगार वाढला पाहिजे मला दिवा, दिवा धर्म वेठीला धरले जातात देवाला सुद्धा इमोशनल ब्लॅकमेल करणारी भक्त मंडळी आजच्या काळात आहेत अहो ते मार्गशीर्षातले उपवास काय कठीण करतात हो मी नेहमी सांगतो अन्नाचा उपयोग आपल्याला माहित नाही आणि घरातली स्त्री जर उपाशी राहत असेल तर त्या घराची काय अवस्था असेल खडे मंगळवार करणं हा एक कठीण प्रकार आहे बसायचंच नाही खडी साखरेवर सोडायचा अरे एवढं का हे देहपीडन हे देहाला एवढी वेदना कशासाठी लक्ष्मीहून वागा लक्ष्मी घरात येते का नाही बा होता येतं का लक्ष्मी जिला आळस नाही जिला जांभई नाही जी दुपारी झोपत नाही नव्हे जिची निद्रा जिच्या ताब्यामध्ये दुपारी झोपत नाही अशा नि हात वर करा सगळेच करतील मला माहिती आहे कारण आताच दिसतंय दुपारी झोपतात का नाही हातच्या काकणाला आरसा कशाला मला कुणावर टीका करायची नाही मला फक्त त्या पुत्राचं महत्व सांगायचंय की ज्या पुत्राच्या महत्वासाठी हा सारा विषय आपण ज्या स्थानी बसलोय ते मातृस्थान आहे माता तेव्हा जेव्हा तिला पुत्र आहे आणि म्हणून राधाईला कळलं आणि अश्वत्थाला प्रदक्षिणा घालायला तिने सुरुवात केली अश्वत्थाला आमच्याकडे फार महत्व आहे हळूहळू त्या अश्वत्थाची प्रसन्नता यायला लागली आणि म्हणून आमच्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परमार्थ परंपरेमध्ये कोणतीही गोष्ट टाकाऊ नाही निषिद्ध कोणतीही गोष्ट नाही अगदी दहा दिवसाचं सुतक असो का सव्वा महिन्याच्या बाळंतिनीपर्यंतचा विषय असो आता ती इतकी घाई होती आम्हाला की लागली त्याच मुलाला दोन मांडीवर घेऊन बापाला सगळ्यात जास्त घाई होती आणि इतकं मुलाचं तोंड पटकन जाऊन तो बाप पाहतो की तो मुलगा जन्मभर बापाचं तोंड पाहत नाही कोणी पाहायचं घरात झालेल्या या बाळाचा मुखदर्शन ज्याला म्हणतात कोणी करायचं पहिल्यांदा कुणासाठी आहे कोणी थांबायचं कोणी वाट पाहिजे आम्ही काही विचार नाही करत आज आमच्या जीवनामध्ये असणारे जेवढे काही प्रश्न असतील ना त्यातल्या नव्वद टक्के प्रश्नांना आम्ही जबाबदार आहोत देव नाही आहे भाग्य नाही आहे दुर्भाग्य नाही आहे दैव नावाचा अज्ञात विषय आम्ही जन्माला घालतो देव ही देव आम्हाला जन्माला घालतो आम्ही दैव जन्माला घालतो दैव नावाचा विषय आहे का नाही कोणी तपासलो आणि दैव हे अकल्पित असतं असं आम्हाला पटलंय दैव अकल्पित असत नाही पेराल ते उगवेल ज्यांनी संचित क्रियमान आणि प्रारब्धाचा अभ्यास केला त्यांना दैव कळायला वेळ नाही लागत आज संचित कळत नाही म्हणून सचिंत आहे क्रियमान कळत नाही म्हणून क्रियाहीन आहे राधाईला मात्र ही प्रसन्नता मिळाली आणि राधाईच्या लक्षात आलं देव बोलतो त्याला प्रेरणा असं म्हणतात ती अंतः प्रेरणा असते आणि म्हणून देवदेव घाईघाईमध्ये करू कर दे नाही कधी मी ते कित्येकांना सांगतो मी स्वतः ते पाळतो देवाची पूजा उपासनादी कर्म करायला बसल्यावर एक वही जवळ ठेवत जा आपली स्मरण शक्ती फार आता कमकुवत झालेली आहे आणि जो विचार अचानक येतो तो, तो लिहून काढा लागली ती अंतप्रेरणा आहे तो विचार नाही आहे खरा पहिला साक्षात्कार जर काही असेल आपण काही नाही आपण तो उपासना करतोय आपण पूजा करतोय पूजेपेक्षा उपासना महत्वाची आहे कधी विसरता नये एक वेळ देवाची पूजा आपल्याला अनेक प्रकारांनी करता येते कदाचित कुणाकडनं करवून घेता येते पण उपासना मात्र ज्याची त्यांनीच करायची असते नवरा बायकोच एकमेकावत कितीही प्रेम असलं तर तू राहू दे मी करून घेतो असं चालत नाही उपासना दोन प्रकारांनी होती एक व्यक्तिगत स्वरूपात केली जाणारी आणि एक सार्वत्रिक स्वरूपात केली जाणारी आपल्या व्यक्तिगत उपासनेत काही कमी जास्त झालं असेल तर सार्वत्रिक उपासनेमध्ये आलंच पाहिजे तर आपल्या उपासनेचं न्यून सार्वत्रिक उपासनेत भरलं जातं मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ती उपासना करणं म्हणजे काय मुळाला पाणी आहे वेगळं वेगळं करत बसू नका प्रत्येक फांदीला प्रत्येक पानाला वेगळं पाणी घालत नसतात उपासना करणं याचा अर्थ मुळाला मुळाला पाणी घालण आणि म्हणूनही अश्वत्थाची उपासना केली आणि आंतरिक लक्षात आलं की आता जो आपण कुणाला घेतलं आणि म्हणून त्याला आमच्याकडे कधी संचार म्हणतात कधी देव बोलला म्हणतात कधी साक्षात्कार म्हणतात अनेक शब्द त्याच्यासाठी आहेत आणि म्हणून राधाईंच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे लक्ष्मण एक गोष्ट सांगितली एक सुंदर नाव आलंय डोकरसांच्या घरी गेले आणि त्यांच्या मुलाला दत्तक म्हणून आमंत्रित केलं या घराण्यातला शेवटचा दत्तक फार अवघड आहे संसारातलं काठिण्य जेव्हा आपण लक्षात घेतो ना म्हणून चरित्र वाचायची असतात आपला संसार फार सोपा आहे कारण आपला संसार सांभाळायला समर्थ गुरु आपल्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या संसाराची चिंता नाही आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणताय आपली अवस्था तर दिले सर्व काही सेवा घेत नाही आपण अशा गुरुचे शिष्य की देव आपल्याला म्हणतो तू सेवा पण करू नको बा तू तु फक्त तुझ्या गुरुला भेट तुझ्या गुरुकडे जा माझं वेगळं काही करायची तुला गरज नाहीये आपल्याला प्रश्न पडतो देवा तू माझ्याकडून काहीच घेत नाही मी माझा अनुभव सांगतो कित्येक वेळा असं वाटतं की आपण काहीतरी काम करावं एक खुर्च्या मांडाव्या सतरंजा टाकाव्या हे करावं ते करावं कधी वाढायला घ्यावं कधी पंक्तीमध्ये वाढावं पहिल्यापासून तर असा आहे की जाऊन काही काम करायला लागलं तर चार माणसं धावत येतात अरे नाही नाही तुम्ही नको करू करू, करू दे ना बाबा पण देवाने ती सेवा करायची जागा पण ठेवली नाही ते थे, कष्ट ठेवले नाहीत ना घरात ना बाहेर गुरुच्या सन्निध आल्याबरोबर सेवा हे सगळ्यांचं भाग्य नाही आहे सेवा ही काही जणांनाच मिळते आणि जो गुरुची सेवा करतो जग त्याची सेवा करतं पाहता आलं पाहिजे आपल्याला एवढं मोठं पुंडलिकाचं था कथानक आपल्याला प्रसिद्ध आहे आपल्याकडे पंढरपूरची ही सारी कथा आपल्याला माहिती आहे पुंडलिकाची कथा आपल्याला माहिती आहे वेगळं काही केलं नाही वडिलांच्या सान्निध्यात होता सेवाही किती करत होता माहित नाही गोस्वामींची कथा प्रसिद्ध आहे बायकोचं वेळ लागलं होतं पुंडलिकालाही बायकोच वेळ होत पण ज्या क्षणी बायकोनी वडिलांचं वेळ लावलं त्याचा तुम्ही गुरु करता वेडे होताल तर देव तुमच्याकरता वेडा होईल जे देव देत नाही ते गुरु देतो आयुष्य वाढवून देणं देवाचं काम नाहीये आयुष्य वाढवून देणं गुरुचं काम आहे आधी व्याधी आणि उपाधीवर ज्याची सत्ता चालते तो गुरु आहे आणि म्हणून आपल्याला प्रयोग करून बघा काही त्रास होत असेल काही शारीरिक व्याधी असेल तर जा आणि गुरुला भेटा काही बोलू नका काही बोलू नका पण तक्रारही करू नका नाही मी गेलो पण ते भेटलेत नाही मला फार नवल वाटतं अशा लोकांचं ते गुरुचीच परीक्षा घेतात आणि म्हणून हे उपासनेचं महात्म्य आणि म्हणून अश्वत्थाचं अत्यंत महात्म्य आहे आमच्याकडे पिंपळाचं अत्यंत महात्म्य आहे आपल्याकडे आणि म्हणून कृष्णराव दत्तक आले आणि केव्हा दत्तक उपनयनाच्या आधी दत्तक घ्यायचा असतो जोशींच्या घरामध्ये सुबत्ता होती आल्याबरोबर श्रेष्ठ असा विषय त्याला म्हणतात वर्ष दोन वर्षामध्ये कृष्णाची मुंज लावली उपनयनाचा विधी अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून मी काल परवा बोलताना आपल्याला सांगितलं की दोन संस्कार एक उपनयन आणि एक विवाह आजही माझी तुम्हाला विनंती आहे की या दोन्हीचे अधिकार गुरुकडे द्या या दोन्हीचे अधिकार गुरुचे विवाहा व्यवस्था गुरुकडे आणि उपनयन गुरुकडे आज विवाह व्यवस्था आम्ही आमच्या ताब्यात घेतली आणि म्हणून विवाह व्यवस्था छिन्न भिन्न होऊन गेली स्वार्थी विचार करणारे माणसं विवाह व्यवस्थेत चालत नाहीत दोन घराण्यांना एकत्रित करताना स्वार्थी विचार चालत नाही विवाह हा सोहळा आहे पण त्या विवाहामध्ये स्वार्थ शिरतो एक वेळ मुलाकडचे चुकले हा आमचा इतिहास आहे आणि आता मुलीकडचे चुकतात हे आमचं वर्तमान आहे दोघं जण कधी बरोबर होतील काही कळत नाही आणि म्हणून हा अधिकार गुरुचा आहे गुरु सांगतात अर्धा बाळ ही मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे आपल्या संसारामध्ये यश किती आहे हे जर पाहायचं असेल तर पहिल्यांदा विचार करा आपला विवाह कोणी लावला कोणी जुळवला आपला विवाह आणि त्याच्यावर उत्तर मिळेल की आपला विवाह यशस्वी आहे का अयशस्वी आहे किती जणांचे विवाह गुरुनी जुळवले आता गुरुला तर माहिती सुद्धा नसतं की याचं लग्न झालं केव्हा करून येतो माहित नाही आणि म्हणून विवाह ही संस्था आणि उपनयन कृष्णराव घरात आले उपनयन झालं आणि गुरु साक्षात उपनयनाला उपस्थित होते अत्यंत श्रेष्ठ अशा गुरुची प्राप्ती आणि ती वडिलांमुळे होत असते गुरु आपल्याला आपला शोधता येत नाही वडिलांमुळे गुरुची प्राप्ती होते आणि गुरुमुळे पत्नीची प्राप्ती होते म्हणून पत्नी ही गुरुची प्रतिनिधी असते तिच्याशी वाटल तसं वागून नाही चालत कारण ही पत्नी मला गुरुनी दिलेली आहे आणि संसारामध्ये तिला जर काही अडचण आली तर तिने आपल्या आईवडिलांना जाऊन नाही सांगायची तिने आपल्या गुरुकडे जाऊन सांगायचं महाराज मला ही अडचण आली बरं का आता मला अडचण आली का मी सगळ्यांची अडचण आहे दोन्ही गोष्टी सांगायच्या जाऊन आता नेमकं उलटं होतं आता मुलीला अडचण येते ती तिच्या आईला जाऊन सांगते आणि आई आपला फौज घेऊनच निघते लागली जिथे जोडायचं तिथं तोडून येते जाऊन आणि आमची मुलगी काय जड आहे का आम्हाला का कायद्याचा तर भरोसाच राहिला नाही कारण कायद्याला जोडणं माहिती नाही आहे कायद्याला तोडणं माहिती आहे कधी कायद्यापर्यंत जाऊ नका शहाणे असताल तर गुरुकडे जा तक्रार मांडा महाराज तुम्ही सांगा कुणाच चुकत आज गुरुकडे जातच नाही आम्ही आणि जाऊन त्यांनाही विचारा की ज्यांचे घटस्फोट झालेत सुखी आहेत का दुःखी आहेत चौकशी करा आजही आमचा समाज एवढा सुधारलेला नाहीये नातं तुटू शकत नाही जे अग्नि आणि ब्राह्मणाच्या साक्षीने जन्माला आलेलं नातं आहे आणि म्हणून चरित्र चिंतन करणं म्हणजे आचार धर्माला प्रतिष्ठित करणं आहे म्हणून हे विषय मध्ये मध्ये सांगावे लागतात आणि थोडं कठोर होऊन सांगावे लागतात कृष्णाचं उपनयन झालं गुरुजी आलेत गुरुजीने आपल्या शिष्याला बरोबर घेतलं आणि कृष्णा आपल्या शिक्षणासाठी पिलंम भटांकडे गेलेत अत्यंत विद्वान असणारे आणि त्यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण सुरू झालं दोन व्रत पत्करले कृष्णाने एक व्रत अग्निकार्याचं आहे ज्याला व्रतबंधात प्राप्त होत असतं आणि दुसरं व्रत जरी गुरुकडे राहिलं तरी भिक्षांना अत्यंत अवघड प्रत आहे दोन्ही पण अग्नीला आहुती दिल्या गेल्या पाहिजेत पाच सात आहुती ज्या आपल्याकडे असतात त्या गुप्त अग्नीला देणं गरजेचं आहे मी अनेक वेळा सांगत असतो हे विषय आपलं दार सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला कधी बंद असता कामा नये कधी बंद ठेवू नका करून पा घरामध्ये चिडचिड होती भांडणं होतात कटकटी होतात पैसा टिकत नाही जे काय असेल ते उगवत्या सूर्याचं जरा स्वागत करा जरा द्वारदीप लावा सकाळच्या आपल्या उंबरड्यावरती दिवा लावा दिवा लावून त्या सूर्याचं स्वागत करा अनेक जण आहे की त्यांना शुक सकाळी चांदणीचं चा दर्शन घेता येत नाही शुक्राच्या चांदणीचं चा दर्शन घेता येत नाही पूर्वेला बघा येऊन पहाटे चार वाजता थोडं बघा आणि दिवा असा लावा की सूर्योदयापर्यंत चालेल दार उघडं ठेवा सूर्य येतो ना आपण दार उघडत नाही अनारोग्याचा विषय आणि संध्याकाळी दार बंद करतो दारिद्र्याचा विषय कारण जिकडून लक्ष्मी येते तिकडनं यक्ष येतो आणि म्हणून सूर्यास्त समय वेळ असेल तर महिमनं म्हणावं महिमनं म्हणावं आपल्या मुख्य दाराकडे तोंड करून ज्याला महिमनाचा एक पाठ करावा असं म्हणतात हे करा ना गुरुचरित्र वाचायच्या मागे का लागतं अमुक करायच्या मागे का लागता आम्ही रुद्र म्हटला तर काय हरकत आहे आम्ही रुद्राभिषेक रुद्रा केला तर काय हरकत आहे केवढं त्या कुंकुमार्चनाचं वेळ लागलाय आम्हाला कारण कोणीतरी सांगितलं पैसे मिळतात कुंकुमार्चन केलं की द्रव्य वाढत आईनी स्वार्थी होता कामा हो आई लोभी झालीये आई स्वार्थी झालीय त्याच्यामुळे संसारात मोठा प्रश्न आहे आपत्याला जन्माला घालण्याचा अधिकार आणि म्हणून इथे आईनी ठरवला आईनी निश्चय केला आईनी संकल्प केला कृष्णा न्यायशास्त्र शिकून पुन्हा घरी परत आलाय कृष्णाच्या विवाहाची चा चा हालचाल चालू आहे कृष्णाचा विवाह करायचा आहे राधाईला मोठा आनंद झालेला आहे की माझा कृष्णा आता विवाहाचा योग्य झालेला आहे आईला सगळ्यात आनंदाची जर गोष्ट कोणती असेल ना तर ती आपल्या मुलाच्या विवाहाची असते आणि मुलाच्या विवाहामध्ये सगळ्यात जास्त मान मिळतो ना तो मुलाच्या आईला मिळतो पण तो मान मानेपर्यंतच असू द्यावा डोक्यावरती बसवून घेऊ नये आता ते प्रकार राहिले नाही आहेत खरं म्हणजे जशी एक काळ होता आमच्याकडे सावत्राई बदनाम होती आता तसा एक काळ आहे आता सासू बदनाम आहे किती का चांगली असं ना बिचारी आणि सासूचं नातं तर बिघडवणारे टीव्ही वाले फोडून टाका तो घरातला टी व्ही सगळ्या बायकांच्या डोक्यामध्ये कान भरणं झाला म्हणतात ना ते दुपारपासून सुरू होतं तर रात्री दहा वाजेपर्यंत एक ही सिरियल अशी नाही आहे की ज्याच्यात आनंद दाखवलाय सगळ्या भानगडी आहेत आणि चवीनी पाहिल्या जातात आणि चघळल्या जातात परत एकमेकींशी फोनवर असत किमान माझ्या घरात आहे म्हणून सांगू शकतो मी अहो एकाला भेटायला गेलो मी आणि त्यांनी मला सिरियल मधला प्रश्न विचारला मला कळत ना हा काय प्रश्न आहे ते गुरुजी आता सांगा बरं त्या राधिकाचं काय होणार आहे म्हणलं आता कोणती राधिका कदाचित असतील इथे कुठेतरी नाही म्हणजे कंपनी तिच्या मालकीची होईल का तिला विकावी लागल आता हेही मला माहित नाही आई अपत्याला जन्माला घालण्याचा जिचा अधिकार आणि सून आपल्या आई म्हणजे सासू आपल्या सुनेला शिकवती की बाळ जन्माला घालायची इच्छा कशी करायची असते बाळ जन्माला यावं याच्यासाठी कोणती पात्रता अंगी असली पाहिजे हे जी शिकवती तिला सासू म्हणतात आणि सासू म्हणजे माहेरचे वडील सासू म्हणजे आई नाही आता बदमाशी आहे सगळी सासूला ती करून टाकतात एकीला अरे कारेन एकीला आओ जाओ एवढाच फरक आहे पण सासू ती आहे जी आपल्या सुनेला पात्र करते कशासाठी मातृत्वासाठी मातृत्व हे अवघड व्रत आहे फार आणि मातृत्व किती अवघड व्रत आहे हे जर शिकायचं असेल तर भागवतात जा, भागवता जा। देवकीला विचारा मातृत्व अवघड किती आहे आम्ही भागवतातून हे शिकत नाही आम्ही भागवत ऐकून आल्यावर म्हणतो पण काही म्हणा काय कृष्ण भाग्यवाने हो पुरुष म्हणतात बरं का असं दररोज वृंदावनामध्ये आणि बायका म्हणतात काय गोपी भाग्यवाने किती स्वातंत्र्य होतं त्यांना अरे काय शिकलात भागवतामध्ये हे शिकलात